अगदी. आणि थोडंसं रोहित शर्माबद्दल चर्चा करायला हवी. विशेषतः ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यांनी जी काही खेळी केली आहे ती कुठेतरी खुन्नसने खेळल्यासारखीच ती खेळी होती, कारण त्याच त्वेषानं तो खेळत होता. सिक्सेस त्यांनी जेवढ्या मारल्या. हो अगदी खरं आहे. बघा खुन्नस या शब्दाचा तुम्ही वापर केला तन्मय. बघा मुंबई क्रिकेटमध्ये एक शब्द वापरला जातो म्हणजे काय खड्डूस क्रिकेटर. खड्डूस क्रिकेटर काय असतो? खड्डूस क्रिकेटर तो असतो की जो कधी हार मानत नाही. जर एखादा बॉल लागला तर पुढचा बॉल देखील फ्रंट फुटवर खेळायला तयार असतो. आणि तुम्ही म्हणालात तसंच, बघा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झाले होते. वर्ल्ड कप मध्ये म्हणजे ओडीआय वर्ल्ड कप मध्ये भारतात टीम इंडिया पराभूत झाले होते. त्यामुळे त्या दिवशी रोहित शर्मा ज्याला आपण म्हणतो ना, ही वॉज अ मॅन ऑन अ मिशन. आणि त्याच्या त्या देहबोलीतनं, त्याच्या त्या बॅटिंग मधनं, त्यांनी जे मिचेल स्टार्कला जे चौकार षटकार मारले त्या एका ओव्हरमध्ये, म्हणजे केवळ क्लास दिसून आला. म्हणजे नुसती ती आडवी तिडवी आणि अशी तशी फटकेबाजी नव्हती, ती फलंदाजी होती ज्यामध्ये भरपूर विचार केला गेला होता. आणि त्यानंतर रोहित शर्माने हे देखील सांगितलं की वारं कुठल्या पद्धतीने वाहत होतं आणि त्या वारं वाहत होतं त्या पद्धतीने मी कसा विचार केला आणि कशी माझी रणनीती आखली. त्यामुळे त्या अटॅक मध्ये देखील भरपूर विचार केला गेला होता. आणि मिचेल स्टार्कची तर आपण गोलंदाजी पाहिलेलीच आहे, म्हणजे वर्ल्ड कप मध्येच नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्येच नाही, आयपीएल मध्ये देखील आताच आपण पाहिलं की केकेआर ला कसं त्यांनी विजेतेपदामध्ये महत्वाचा त्याचा वाटा होता. त्यामुळे इतक्या चॅम्पियन बॉलर विरुद्ध त्या पॉवर प्ले मध्ये तसा अटॅक करणं कमाल होतं. म्हणजे एका अर्थाने खरं सांगू का तन्मय, तिकडे शॉक बसला थोडा ऑस्ट्रेलियाला की अरे हे काय चाललंय, की ह्या 3-4 ओव्हर मध्ये धावा आल्या कुठनं आणि आल्या कशा. आणि त्याबद्दल रोहित शर्मा खरंच मानला पाहिजे रोहित शर्माला, की ज्या प्रकारे निडर, बिंदास किंवा फिअरलेस जो अप्रोच असतो, पण त्यामध्ये खूप काही कॅल्क्युलेशन्स होते, खूप काही सेन्सिबल कॅल्क्युलेशन्स होते आणि खूप चांगल्या स्ट्रॅटेजीज होत्या. जी रणनीती आखली होती, भरपूर सारा विचार केला होता. आणि जेव्हा आणि आताची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय की चाहते रस्त्यावरती अगदी उतरलेले आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये टीम इंडियाची झलक कैद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पोलिसांनाही प्रचंड दमछाक इथे होती आहे सगळं मॅनेज करताना. आपण बघतो एक्सक्लुसिव्ह दृश्य, याच दोन बसमधनं टीम इंडिया वानखेडेकडे रवाना होतीये. टीम इंडियाचं जंगी स्वागत केलं जात आहे चौकाचौकात. सिग्नलवरती प्रचंड फॅन्स सध्या जमलेले आहेत. रस्त्यावरती जनसागर लोटलेला पाहायला मिळतोय. 29 तारखेला मॅच झाली, त्यानंतर त्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला भारतानं. 17 वर्षानंतर T20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं आणि त्यानंतर आज टीम इंडिया मुंबईत आलेली आहे. रोहित शर्मा, संपूर्ण संघ मुंबईत दाखल झालाय. त्यानंतर आता वानखेडेवरती विजय उत्सव सुरू होईल, नंतर विजयाची रॅली निघणार आहे ती ओपन बस. आणि त्यासाठी चाहते वाट बघतायत. प्रचंड असा जनसागर मरीन ड्राईव्हवर वाट बघतोय याच विश्वविजेत्या टीमची. अजिंक्य भारत असं म्हणायला हरकत नाही, एकही मॅच भारतानं गमावली नाही या T20 वर्ल्ड कप मध्ये. ही दृश्य आपण बघतोय, हार्दिक पांड्या सीटवर बसलाय पुढच्या आणि त्याच्या हातात ती T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे. दुसरीकडे आपण बघतोय मरीन ड्राईव्हची दृश्य आहेत. प्रचंड गर्दी झालेली आहे या रस्त्यावरती, त्यामुळेच पोलिसांकडनं आणि सामची भी तुम्हाला सातत्यानं आवाहन करत आहे.